अन्नधान्याला GST लागू झालेला असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील सध्या सुरू असलेला सेस कर रद्द झालाच पाहिजे. यासह अन्य मागण्यांसाठी येत्या रविवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती व खाद्य वस्तूंचा व्यापार करणारे व्यापारी एक दिवसीय लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिक्कळे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर 18 ऑगस्ट रोजी सोलापुरात जिल्हास्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, फेडरेशनच्या मुंबई अध्यक्ष जितेंद्र शहा, भीमजी भानुशाली आणि अन्य व्यापारी मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या पत्रकार परिषदेला वैभव बरबडे, महालिंग अप्पा परमशेट्टी, सिद्धय्या स्वामी, श्रीशैल अंबारे आदी उपस्थित होते. 17 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हास्तरीय व्यापारी मेळावा आयोजित केलेला आहे. 18 त्याची पार्श्वभूमी अशी आहे, 4 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य व्यापाऱ्यांची परिषद झाली होती. सगळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संबंधात सर्व व्यापारी आणि खाद्यान्न वस्तूंचे व्यापार करणारे सर्व कारखानदार आणि व्यापारी सदर परिषदेमध्ये आम्ही गेले अनेक वर्ष APMC च्या कायद्यात बदल करा किंवा APMC रद्द करा किंवा ते होत नसेल तरी मार्केट कमिटीचं नियमन जे आहे ते सेस रद्द करा अशी मागणी आम्ही करत आलो. परंतु अजूनपर्यंत शासनाने आमच्याकडे त्याबाबतीत लक्ष दिलं नाही. GST ची अंमलबजावणी करताना एक देश एक कर या संकल्पनेतून आकारणी झाली. त्याचा जो निम्मा वाटा आहे तो महाराष्ट्र शासनाला मिळतोय. त्यातून तुम्ही मार्केट कमिटीचा खंत भागवावा आणि सेसचा जो बोजा व्यापाऱ्यावर शेतकऱ्यालाही कमी पैसे मिळतात, व्यापाऱ्याला तिथे बोजा पडतो आणि नागरिकाला नाहक रुदंड मागायचा पडतो तो रद्द करावा अशी आम्ही मागणी अनेक वर्षापासून करत आलो आहोत. ते झालं नाही तर ते सेसचं नियमन रद्द करावं. आणि नव्यानं आता मेट्रोलॉजी ऍक्टच्या कलम 3 मध्ये बदल होतोय. पूर्वीची परिस्थिती त्या ऍक्टची अशी आहे, 25 किलोच्या पॅकिंग पर्यंत 25 किलोपर्यंतच्या पॅकिंगला मेट्रोलॉजीचा ऍक्ट लागू आहे आणि GST परिषदेने एका ओळीमध्ये त्याचा कर लागू केला आहे. मेट्रोलॉजी ऍक्टच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व वस्तूवरती GST चा कर असं त्यांनी त्या पॅकेज बसवलाय त्याला. आता मेट्रोलॉजी ऍक्टवाले 1 सप्टेंबर पासून 50 किलोपर्यंतच्या पॅकिंगची मर्यादा वाढवत आहे. म्हणजे 100 ग्रॅमपासून 50 किलोपर्यंत म्हणजे ऑटोमॅटिक 50 किलोपर्यंतचे सर्व पॅकिंग खाद्यान्नाचे वगैरे सगळे पॅकिंग त्या GST च्या कक्षेत येणार आहे. त्यासाठी GST ला पुन्हा वेगळे नोटिफिकेशन काढायची देखील गरज नाहीये. कारण ह्याला ऍक्ट जो लागू आहे त्याला 25 पर्यंत आणि पुन्हा ऍक्ट 50 चा लागू झाला की 50 पर्यंत असं ऑटोमॅटिक ते लागणार आहे. त्याच्यामुळं पुन्हा अन्नधान्यांच्या किमती वाढणार आहेत. त्याचा हिशोब ठेवणं आम्हाला व्यापाऱ्यांनाही अवघड आहे. पॅकिंगच्या स्वरूपात त्या विषय केला जात आणि पॅकिंगचं बदल करावं म्हटलं तर माथाडी ऍक्टचं आमच्यावर बंधन आहे, तेही आम्ही करू शकत नाही. तेव्हा अशा दुहेरी संकटामध्ये पुन्हा व्यापारी सापडणार आहे मेट्रोलॉजी ऍक्टमुळे. त्याच्यानंतर तिसरा विषय आहे GST चा वार्षिक रिटर्न भरण्याची जी आहे पद्धत आहे ती बंद करावी. तिमाही पूर्वीप्रमाणे तिमाहीची पद्धत ठेवावी अशी आम्ही मागणी करतो. पुढच्या बैठकीमध्ये ठरेल, पुढच्या बैठकीमध्ये असं म्हणून आजपर्यंत त्यांनी अंमलबजावणी केली नाही.